कोरोना काळात एकाकी आयुष्य जगणाऱ्या वृद्धांचे सर्वात जास्त हाल होतात. कोविडमुळे जर त्यांचा मृत्यू झाला तर अंत्यसंस्कार, दशक्रियाविधी आणि अस्थिविसर्जन करायला देखील कुणी नसतं. अनेकांचे नातेवाईक असूनही अनेक कोरोनाबाबत गैरसमज असल्यानं ते पुढेच येत नाहीत, त्यामुळे त्यांच्यावर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार तर पालिका करते, पण पुढील दशक्रियाविधी आणि अस्थिविसर्जन करायला कोणी नसल्यानं त्या अस्थी तशाच स्मशानभूमीत पडून राहतात. हे विदारक चित्र पाहून ठाण्यातील वी आर फॉर यू संस्थेचे संस्थापक आणि दिग्दर्शक किरण नागती यांना राहवलं नाही. त्यांनी अशा अनाथ वृद्धांचे स्वतः अस्थिविसर्जन करण्याचं ठरवलं आणि आत्तापर्यंत 15 व्यक्तींचे अस्थिविसर्जन आणि काहींचे दशक्रियाविधी त्यांनी केली आहेत. काही नागरिक तर अस्थींमुळे देखील कोरोना होईल या भीतीनं पुढे येत नाहीत. असे नातेवाईक असूनही अनाथ असलेल्या मृतदेहांचं अस्थिविसर्जन करण्याची पाळी किरण यांच्यावर आली आहे. वी आर फॉर यू या संस्थेमार्फत किरण नागती यांनी आधीच अनेक वृद्धांना जेवण, औषध तसंच मानसिक आधार देण्याचं काम कोरोना काळात केलं आहे. त्यात आता या नव्या सेवेची भर पडली आहे.